Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. समजतो मावशी, कसं आहे ना, घर कामासाठी बाई माणूस ठेवणं हे तुझ्या माझ्यासाठी फार मोठी फार महत्वाची गोष्ट असू शकते, पण मिस अनामिकांसाठी हे महत्वाचं नसणार. आणि त्या दिवसभर घरची कामं करत बसल्या आणि त्या कर्मात त्यांची एक महत्वाची ऑफिसची मीटिंग हुकली आणि त्यांचं 12 लाख रुपयांचं नुकसान झालं मावशी. म्हणजे अवघ्या 2-3 महिन्यात त्यांना 12 लाख रुपये मिळाले असते जे एका दिवसाच्या घर कामापोटी त्यांनी गमवले. 12 लाख? हो, 12 लाख. त्या काही बोलल्या नाहीत, त्या दिवसभर घरी काम करत राहिल्या. म्हणजे त्यांचा हेतू चांगला आहे ना, त्यांची इच्छा काय आहे की घरातली कामं अडू नयेत, घरातली कामं वेळच्या वेळी होत राहावी. पण हे करत असताना त्यांचं ऑफिसच्या कामाकडे पण दुर्लक्ष होऊ नये. आणि असा विचार जर त्या करत असतील तर मला सांग त्यांचं काय चुकलं. नाही, तिचं चुकलं असं माझं म्हणणं नाही रे, पण प्रत्येक घराची आपली अशी एक काहीतरी पद्धत असते की नाही. तुझं बोलणं ऐकून ना मला आई आठवली. तुला आठवते का, अण्णांना घरातली सगळी पितळ्याची भांडी बदलायची होती, सगळी स्टीलची भांडी आणायची होती. का? कारण ती भांडी घासताना रोज आईची दगदग होते, धावपळ होते. पण आई काय म्हणायची, प्रत्येक घराची एक पद्धत असते. स्वयंपाक हा पितळ्याच्या भांड्यातच व्हायला पाहिजे, अन्न पितळ्याच्या भांड्यांमध्ये शिजलं पाहिजे. तू काय केलंस, तू आईला सगळी पितळ्याची भांडी बदलायला लावलीस, स्टीलची भांडी घ्यायला लावलीस का? तिला त्रास नको, म्हणजे तिला त्रास नको म्हणून तू घरची पद्धत बदललीस की नाही मावशी? नाही, ते सगळं ठीक आहे, पण हे काय मला अजून पटलेलं नाहीये. नाही, पण तुला सगळं एका दिवसात पटावं असं माझं म्हणणंच नाहीये. आता पण ती मुलगी आली ना, माझं म्हणणं इतकंच आहे की तिला काही दिवस काम करू दे, आपण आपला विरोध बाजूला ठेवूया. आणि या उपर तुला तिचं काम आवडलं नाही, ती पटली नाही, तर मग आपण सगळे आहोतच ना, आपण घरातली कामं पहिल्यासारखी वाटून घेऊ. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.